2014 उपरांत मया सरकारी जमनी शेर बांधिल्ली सगळी बांधकामां मोडून उडयतले म्हणून मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी माहिती दिली. सरकाराची जमनी कोण विकता जाल्यार तांकां उगी रावचे ना, सरकाराच्या जमनीचेर बेकायदेशीर बांधकाम करीत जाल्यार ते खपोवन घेवचे ना. मया वाठारांत जमनी विकत घेवप्यांनी सादूर चौकशी करून जागे विकत घेवचे म्हणून मुख्यमंत्र्यांची शिटकावणी. एक चोंडा ब्रीज, दुसरो युएक्यू प्रॉपर्टी. चोंडा ब्रिजाच्या संदर्भातल्यान ते लँड एक्विजिशन हो प्रोसेस फास्ट ट्रॅक करपाक लायला. थोड्याशा जाण जे लँड ओनर बीन मेळना तोय प्रोसेस आता तेजेर संदीप जॅकीज बी नोडल ऑफिसर सेक्रेटरी रेवेन्यू तेज्या अंडर टीम काढल्या. ते एवरी 15 days फॉलोअप करतले आनी आमी चोंडा ब्रीज हो फास्ट ट्रॅक करता. दुसरो इश्यू आशिल्लो युएक्यू प्रॉपर्टी. आमी 812 केसींतल्यो जवळपास 700 केसीस क्लियर झाल्यो. उरता उरले ते डॉक्युमेंट ना आणि ह्या विषया खातीर तिथे उरले. ते दे आर ऑल्सो सॅटिस्फायड विथ दॅट. त्यांना किती आसत जाल्यार केस वाईज रिप्रेझेंटेशन करतात. उरता उरला त्यांचं ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर लँडच्या बद्दल चोड डॉक्युमेंट लागतले ते त्यांच्यानी सांगा. ते काय सांगा तुम्ही रिप्रेझेंटेशन दिला त्यांच्यानी. लेट अस सी भितरले गव्हर्मेंट डिसिजन किती जातले. आम्ही सगळे फायली राहिल्या उपरांत गव्हर्मेंट डिसिजन घेता म्हटलं. त्याच्या उपरांतच डिसिजन घेतलं. आयच्या कडेन आयज डिसिजन जावंक ना. बट लोकांक कन्सिडर करून पॉझिटिव्ह किती आता डिसिजन घेतले. बट एक गजाल हांव परत रिपीट करता. 2014 उपरांतची थंय जी कन्स्ट्रक्शनां आयल्या ती सरकार मोडटले म्हणजे मोडटले. सरकाराच्या जागेन आतां जे कोण जमीन विकता तांकां सरकार वगैरे रावचे ना. आमच्या कडेन ज्यो केसीस रजिस्टर्ड जाल्या आनी कोणी मयान प्रॉपर्टी घेता आसतना इवेक्यू प्रॉपर्टी जर म्हणून आसत जाल्यार कोणा कडल्यानूच विकती घेवची न्हू. तेंची घरां 100% मोडटले. मागीर सांगतली आपल्याक हेणी विकती दिल्ली तेणी विकती दिल्ली म्हणून 100% मोडटले. आमी घरां बांदली सुद्दां जाल्यार मोडटले. कारण तेंकां सरकारची प्रॉपर्टी. आयज थंयसर दोग चोग जाण दलाल म्हणजे सरकाराची जमीन आपूण प्लॉट मारून विकपाक लागल्या. तेंच्यांनी विकपाची बंद करता आनी लोकांनी घेवचेली बंद करता.